बुलेटिन मध्ये घेऊयात राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। मुसळधार पावसामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील आगर नांदूर गावच्या नदीला पूर आलाय, त्यामुळे या गावचा संपर्क तुटलाय। तर या नदीच्या पाण्यातून दोन तरुणांनी मोटारसायकल पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मोटारसायकल वाहून गेली। तर हे दोन्ही तरुण थोडक्यात बचावले। धुळ्यात आज दुपारी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली। यंदा धुळे जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झालाय, तर आज झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे झरी तालुक्यातील येडशी नजीक नाला देखील दुथडी भरून वाहू लागलाय। या नाल्यामध्ये एक बैल वाहून गेल्याची घटना घडली आहे। हा नाला जीवघेणा ठरतोय, त्यामुळे या नाल्यावर नवा पूल बांधण्याची मागणी होऊ लागली आहे। नाशिकमध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। दुपारी 1 वाजताच्या सुमारास गंगापूर धरणातून 6000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। तर रामकुंड परिसरामध्ये असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीला या पुराचं पाणी लागलंय। गोदावरी काठी असलेल्या बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरलंय, त्यामुळे भाजी विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांची एकच धावपळ उडाली। वाशिममध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे सोयाबीनचं पीक धोक्यात आलंय। पिकाचं जाण्याची भीती आहे, त्यामुळे कृषी विभागानं नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये सतत होत असलेल्या हवामान बदलाचा फटका आता कांदा पिकावर होताना दिसतोय। सुरुवातीला पाऊस कमी झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना आपलं पीक वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, मात्र त्यानंतर पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं पीक धोक्यात आलं। गेल्या कित्येक दिवसांपासून ऊनच नसल्यामुळं अनेक ठिकाणी पीक सडून गेलंय, तर बहुतांश कांदा पिकावर करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। परभणीमध्ये हळदीच्या पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडलाय। अतिवृष्टीनं सोयाबीन कापूस आणि खरीपाची पिकं हातची गेली आहेत। आता हळदीच्या पिकामुळे तरी 4 पैसे हाती येतील असं शेतकऱ्यांना वाटत होतं, मात्र त्यावरही करप्या रोग आल्यानं शेतकरी पुरता हैराण झालाय। जालन्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। या पावसाचा खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसलाय। सध्या पीक काढणीच्या कामाला वेग आला होता, मात्र अचानक पावसानं हजेरी लावली, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आज सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं संध्याकाळच्या सुमारास जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार हजेरी लावली, त्यामुळे आधीच सोयाबीन पीक पाण्यात गेल्यानं संकटात आलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। मावळमधील पावसाचा जोर कमी होईपर्यंत कारला लेणी आणि एकवीरा देवीचं दर्शन नागरिकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी नवे आदेश जारी केलेत। काही दिवस पूर्वी कारला गड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता, मात्र काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कारला डोंगरावरील दरड मंदिर परिसरामध्ये कोसळली आणि त्यामुळे पाऊस कमी होईपर्यंत पुन्हा हा गड पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येलोरा लेण्यांचं नुकसान झालं आहे। येलोरा लेण्यांच्या लेणी नंबर 32 आणि 33 मध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे काही चित्र खराब झाली आहेत। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये लेण्यांमध्ये कधीही पाणी जमलं नाही, मात्र यावेळेस पाणी शिरल्यामुळे लेण्यांचं नुकसान झालंय।
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव इथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर 5 मिनिटं पडलेल्या पावसाने गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे संभाजी चौक ते वैभव बियर बार दरम्यानच्या रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं। या महामार्गाच्या निर्मितीला लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाची उदासीनता कारणीभूत आहे। या खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहन धारकांची त्रेधा पीठ झाली। हिंगोलीमध्ये पावसाने हाहाकार उडालेला आहे। महिनाभरात सलग दुसऱ्यांदा हिंगोली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या नद्या ओढे ओसंडून वाहत आहेत। या पावसामुळे जिल्ह्यातील येलदरी इसापूरसह सिद्धेश्वर धरण 100% भरलंय। या धरण क्षेत्रातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली। औरंगाबाद पैठण गंगापूर तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालंय। या महिन्यातील पहिल्याच आठवड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास 100 अधिक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती। पुन्हा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोरडवाहू पिकांना मोठा फटका बसलाय। लातूरमध्ये सोयाबीनचे दर 5000 घसरले, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। लातूरच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनचा उच्चांकी भाव प्रति क्विंटल 10500 रुपये इतका होता, मात्र आज हा भाव 5800 रुपयांनी घसरलेला आहे। तर केंद्र सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात केलेली घट, सोयाबीन पेंडीची विदेशातून 12 लाख मेट्रिक टनांची आयात, यामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव गडगडायला सुरुवात झाली आहे। उस्मानाबाद मधील तेर परिसरातील नागरिकांना अस्थि विसर्जित केलेल्या पाण्याचा पुरवठा केल्याचं समोर आलंय। तेरणा नदीपात्रामध्ये राबवलेल्या शिरपूर पॅटर्न मधील जलसाठ्यातून सांडपाणी म्हणून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। आजारपणाने मृत्यू झाल्यांच्या अस्थि याच नदीमध्ये सोडण्यात येतात, त्याच पाण्याचा पुरवठा तेरवासियांना केला जातोय, त्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। रायगडच्या अलिबाग तालुक्यातील सागावमध्ये 16 तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला। 5000 लोकसंख्या असलेलं हे गाव तब्बल 16 तास अंधारात होतं। वाडगाव इथल्या इन्सुलेटरवर वीज पडून रात्री 9:30 वीज पुरवठा खंडित झाला, तर महावितरण कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी भर पावसात मेहनत घेतली जात होती। दरम्यान 16 तासानं वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आलं। सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यानं सातारा शहरातील विकास कामांचा श्रेयवाद उफाळून आलाय, त्यामुळे साताऱ्यामध्ये सध्या बॅनरबाजी पाहायला मिळतीये। खासदार उदयनराजे समर्थकांनी पोवई नाक्यावर गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी CRF निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या 15 कोटीच्या मार्गाचा शुभारंभ 22 तारखेला घेणार असल्याचे बॅनर लावले, तर या त्यांच्या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून आमदार शिवेंद्रसिंग राजे यांच्या नगरविकास आघाडीनं त्यांच्या बाजूला थेट बॅनर लावत काम कोणाचं आणि नाचतंय कोण असा प्रश्न विचारत कधीतरी खरं बोला असा बॅनर लावलाय। खासदार उदयनराजे भोसलेंनी कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केलंय, खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आपल्याला कोरोना होता का नाही हे माहीत नाही, पण ताप असताना सुद्धा मी गार पाणी प्यायचो, त्यामुळे माझा खोकला वाढला आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली। कोणी काळजी करू नका, मला कोरोना झाला तेव्हा किती लोकांनी देव पाण्यामध्ये ठेवले मला माहीत नाही, पण आज मी तुमच्या समोर उभा आहे असा मिश्किल टोला देखील त्यांनी यावेळी लगावला। डोंबिवलीमध्ये मलनिस्सारण मशीन वाढवाव्या या मागणीसाठी भाजपचे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर आणि राजन आभाळे यांनी आंदोलन केलं। डोंबिवली विभागीय मलनिस्सारण कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्यात आलं। डोंबिवलीमध्ये पूर्वेकडील ग आणि फ प्रभाग क्षेत्र मिळून एकच मलनिस्सारणासाठी मशीन आहे, तर नागरिकांकडून याबाबतच्या तक्रारी भाजपच्या माजी नगरसेवकांकडे येत होत्या। घरकुलाच्या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं।
शेकडो लाभार्थी यावेळी उपस्थित असल्याचं समोर आलंय। तर ग्रामपंचायत क्षेत्रातील गरिबांचे अतिक्रमण नियमित करून लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, प्रतीक्षा यादीतील ड गटातील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करावं, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातील चुरडी हत्याकांडातील आरोपींचा शोध घेऊन अटकेच्या मागणीसाठी पोवार समाज बांधवांनी पोलिसांविरोधात निदर्शन केली, तसंच गोंदिया आमगाव मार्ग रोखण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला। तिरोडा तालुक्यातल्या चुरडी गावामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची अज्ञात आरोपींनी हत्या केली। 24 तास लोटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। नागपूरकरांना वाहतुकीचे नियम पटवून देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे। वाहतूक पोलिसांच्या वतीनं चौकाचौकात यमाची वेशभूषा केलेल्या व्यक्तीला फिरवलं जात आहे। यातून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जाते। गेल्या काही दिवसांपासून नागपुरात वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचा विसर पडल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यामध्ये महिला सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी अनोखी मोहीम राबवली। महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑटोवर पोलीस हेल्पलाईन क्रमांक आणि ऑटोमध्ये चालकाचा फोटो किंवा मालकाचा फोटो यासोबतच मोबाईल नंबर लिहिणं शहर वाहतूक शाखेनं अनिवार्य केलं। महिलांच्या बाबतीत होणाऱ्या अनुचित घटनांना रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेनं ही नामी शक्कल लढवली आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील डांबरखेडा ते प्रकाशा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकाच वेळी काम सुरू करण्यात आलं। या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग नसल्यानं रस्त्यावर टाकलेलं मुरुम मातीमध्ये अवजड वाहनं अडकून पडत आहेत, त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। तर सदर रस्त्याचं काम एक वर्षात पूर्ण करण्याचे आदेश असतानाही ठेकेदाराकडून गेल्या 4 वर्षांपासून हे काम रेंगाळत सुरू आहे। बीड शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे मुख्य महामार्गाची चाळण झाली आहे, त्यामुळे अपघाताचं सत्रही वाढलेलं आहे। तर नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे शहरातील मुख्य महामार्ग खड्डेमुक्त करा अशी मागणी वाहनधारकांसह प्रवासी नागरिकांकडून जोर धरतीये। डायलिसिसच्या रुग्णांची संख्या पाहता बुलढाणा जिल्हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्ह्यामध्ये 4000 रुग्ण डायलिसिसवर असल्याची आकडेवारी समोर आली आहे। जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी 29 मशीनच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत। तर जिल्ह्यामध्ये 2009 पासून डायलिसिस युनिटची निर्मिती करण्यात आली आहे। जिल्ह्यात प्रामुख्यानं जळगाव जामोद आणि संग्रामपूर हा खारपान पट्टा आहे। क्षारयुक्त पाण्यामुळे अनेक रुग्णांना किडनीचे आजार जडत आहेत। कोरोना लसीबाबत सोशल मीडियावरून विविध पद्धतीने जनजागृती केली जाते असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे। यामध्ये एक व्यक्ती भाजीवाल्याप्रमाणे चला लस घ्या लस असं जोरजोरात ओरडतोय। सर्वांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तो वेगवेगळ्या स्टाईलमध्ये लस घ्या लस असं आवाहन करतोय। सांगलीच्या मिरजमध्ये आस्था बेघर महिला केंद्रामध्ये एक आगळा वेगळा विवाह संपन्न झाला। 66 वर्षांच्या शालन यांचा 79 वर्षीय दादासाहेब साळुंखे यांच्याशी विवाह संपन्न झाला। एका बेघर वृद्धाला आसरा देण्याचा आनंद सोहळा संपन्न झालाय। वयाचे बंधन झुकारून पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होतंय। पंचवीस ते 30 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी बोरिवलीच्या देवांशी माळी निरंजन अमृते आणि खुशी पुजारीची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे। हे तिन्ही खेळाडू बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर इथं आशिष देवल आणि संचिता देवल या प्रमुख प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेतात। सुवर्णपदक मिळवलेल्या राजकुमार जाधवचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। रोहतक हरियाणामध्ये झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये त्यानं सुवर्णपदक मिळवलंय। महागाव तालुक्यातील सेवानगर कासार बेळच्या तो रहिवासी आहे। त्याचं गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं।
सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये गणपती विसर्जन करण्यात आलं। या मूर्तींचा खच पुन्हा किनाऱ्यावर आल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान पुन्हा या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। गेले 4 दिवस विसावा मंडळातर्फे बोटीतून गणपती मूर्त्या विसर्जन केलं जात आहे। तब्बल 1500 मूर्तींचं पुन्हा विसर्जन करण्यात आलंय।